नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा, ॲडव्होकेट जयश्री शेळके. मोताळा तालुक्यात मागील 2 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या शेतमाल नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी तहसीलदार मोताळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील 2 दिवसापासून मोताळा तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे. मोताळा तालुक्यात कापशी, सोयाबीन, मका, मूंग, उडीद अशा पिकांची विपुल प्रमाणात लागवड केली जाते. परंतु मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने या सर्व पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. तसेच शासनाने ई पीक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली असूनही अनेक वेळा तांत्रिक अडचणी येतात. बऱ्याचदा साईट बंद असते, त्यामुळे नुकसान होऊनही पीक पाहणीची नोंद घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाही. बहुधा पीक पाहणीचा सर्वे करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली जाते. संबंधित एजन्सीमार्फत अनेकदा योग्य पद्धतीने ई पीक पाहणी केली जात नाही, त्यामुळे आपल्या स्तरावरून नुकसानाचा सर्वे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देणे अत्यावश्यक आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून प्रशासनाला मोताळा तालुक्यातील नुकसान पाहणीचे आदेश द्यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी तहसीलदार मोताळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मोताळा तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील 3 दिवसापासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सर्व शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. शासन म्हणतं की ई पीक पाहणी करून मग तुम्ही ते नुकसान त्या ठिकाणी नोंदवा, परंतु दुर्दैवाने अनेक वेळा ही ई पीक पाहणीचं ज्यावेळी साईटवर अपलोड करायचा असतो फोटो, त्यावेळी साईट बंद असते. आणि पीक विम्याच्या संदर्भातही हीच वारंवार अडचण आली की ती साईट बऱ्याच वेळा ही बंद राहिली. हे जर पाहिलं तर आमचं या ठिकाणी माननीय तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय की ई पीक पाहणीच्या संदर्भामध्ये आदेश देत असताना त्यांनी प्रशासनालाच ते आदेश द्यावेत. शेतकरी हा अजूनही आजही बऱ्याच शेतांमध्ये गुडघावर पाणी आहे, शेतकरी जाऊ शकत नाही शेतात. ते पीक पाहणीचं त्या ठिकाणी अहवाल कुठून सादर करणार आहे, कुठून त्या ठिकाणी अपलोड करणार आहे? त्याच्यामुळे शासनाने आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून, आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच ती पीक पाहणी करावी, नुकसानीचे सर्वे करावे आणि तातडीने हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी.